एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी. की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेळ पण आहे, काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. सर, काही वेळापूर्वी शरद पवारांची प्रकरणात चर्ची झाली, त्यामध्ये तुम्ही असं वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस इकडे 110 आमदार आहेत, इकडे 90 आमदार करणार नाही, परंतु माझ्याकडे 110 आमदार असते तरी नवं सरकार म्हणून असते. हाच फरक आहे की नाही, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे. एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी. परंतु कालच्या ट्विटमुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला, अनेकांना धक्का बसला. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेळ पण आहे, काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. एखादा व्हिडिओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं कारण देशातील बहुतेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाहीये आणि कुठेतरी ज्या ठिकाणी सत्ता नाही त्या ठिकाणी राज्यांमध्ये पक्ष पुण्याचं काम भाजपने सुरू आहे आणि याच दस्त्यापोटी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात, त्यांचा धसका घेतला आहे असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल. पण ठीक आहे, आता पवारसाहेब नेमकं काय बोलले मी काय त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही या ठिकाणी क्लिअर याच्या